नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपये अनुदानाचे वाटप एक जुलै या कृषी दिनापासून करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंगळवारी मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत अजित पवार यांनी ही घोषणा केली राज्यातील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व जीवितहानी यासारखे गंभीर गुन्हे सोडून शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यावर जे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घेण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रसंगी दिली कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक लवकरच करण्यात येईल असे पवारांनी सांगितले शेतकऱ्यांचा सा ऊस शिल्लक राहू नये म्हणून राज्य सरकारने आवश्यक उपाययोजना केल्या असून जर ऊस शिल्लक राहिलाच तर शिल्लक राहिलेल्या ऊसाला भरपाई देण्याबाबत शासन निर्णय घेऊ शकते असे संकेत देऊन कांदा निर्यातीवरील बंदीच्या बाबतीत केंद्र सरकारकडे ठराव पाठवण्यात येईल असं पवार म्हणाले या बैठकीत कृषी मंत्री दादा भुसे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार सहकार व पनन मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही संबंधित विभागामार्फत शेतकऱ्यांच्या फायद्याची व अनेक निर्णयांची माहिती दिली